नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोतकर सर। आपण इयत्ता सातवीचा जो सातवा चॅप्टर आहे जॉईंट बार ग्राफ याचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बार ग्राफ आणि जॉईंट बार ग्राफ कसा ड्रॉ करायचा याविषयी स्पष्टीकरण पाहिलेलं आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 31 जो आहे तो प्रॅक्टिस सेट 31 मधील दोन एक्झाम्पल सोडवण्यासाठी घेणार आहोत। ते एक्झाम्पल काय आहेत पहा। पहिले एक्झाम्पल घेऊया, द नंबर ऑफ सॅपलिंग प्लांटेड बाय स्कूल्स ऑन वर्ल्ड ट्री डे इन गिव्हन इन द टेबल बिलो, ड्रॉ अ जॉईंट बार ग्राफ टू शो दिस फिगर। आपल्याला जागतिक वृक्ष दिन या दिवशी दोन शाळांनी काही झाडांची लागवड केलेली आहे आणि त्याची माहिती इथं टेबलमध्ये दिलेली आहे। त्या दोन शाळांची नाव आहेत नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय। त्यांनी लावलेली झाडं जी आहेत ते अल्मोंड, कारंज, नीम, अशोक, गुलमोहर अशा प्रकारची झाडं जागतिक वृक्षदिनाच्या दिवशी त्या ठिकाणी त्यांनी लावलेली आहेत। त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। मग आपल्याला याचा जॉईंट बार ग्राफ काढायचा आहे। मग जॉईंट बार ग्राफ काढताना सुरुवातीला आपण आडवी जी रेषा काढतो त्या आडव्या रेषेला एक्स ॲक्सिस म्हणायचे, उभी जी रेषा काढतो तिला वाय ॲक्सिस म्हणायचे। आणि इथं व्यवस्थित पा स्केल दिलेला आहे। पा स्केल काय दिलेला आहे, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सॅपलिंग। सॅपलिंग म्हणजे रोपटे किंवा रोप आपण म्हणूया। आणि न्यूतन विद्यालयाचा स्तंभ जो आहे तो रिकामा ठेवलेला आहे आणि भारत विद्यालयाचा स्तंभ हा रंगवलेला आहे असा आपण स्केल या ठिकाणी घेतलेला आहे। 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सॅपलिंग। आणि म्हणून वाय अक्ष जो आहे त्या वाय अक्षावरती आपल्याला रोपांची संख्या दाखवलेली आहे 10, 20, 30, 40, 60। आणि एक्स अक्षावरती कोणत्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत त्यांची नावं दिलेली आहेत, आल्मोंड, कारंज, नीम, अशोका, गुलमोहर असे दिलेले आहेत। म्हणजे एक्स अक्ष हा नेम ऑफ सॅपलिंग दाखवतो आहे तर वाय अक्ष नंबर ऑफ सॅपलिंग त्या ठिकाणी दाखवतो आहे। मग सुरुवातीला पहिला आल्मोंड आपण जर पाहिला, आल्मोंड म्हणजे बदाम, तर त्याच्यामध्ये पहा पहिला रकाना पहा, न्यूतन विद्यालयाने 40 रोपं लावलेत बदामाचे आणि भारत विद्यालयाने 42 रोपं लावलेत। आणि म्हणून त्यांचे स्तंभ इथं जर आपण पाहिले तर रिकामा स्तंभ जो आहे तो न्यूतनचा आहे आणि डार्क केलेला स्तंभ जो आहे तो भारत विद्यालयाचा आहे। आणि म्हणून या ठिकाणी 40 आणि 42 असे दोन स्तंभ त्या ठिकाणी काढलेले आहेत। त्याच्यानंतर कारंज याचं जर पाहिलं तर न्यूतन विद्यालयाने 60 रोपं लावलेले आहेत आणि भारत विद्यालयाने 38 रोपं लावलेले आहेत। तसे ते स्तंभ त्या ठिकाणी आपण काढलेले आहेत। त्याच पद्धतीने नीम, अशोका आणि गुलमोहर यांची रोपं जे लावलेले आहेत तर त्याचे स्तंभ आपण या ठिकाणी काढलेले आहेत। म्हणजे उदाहरणात दिलेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी एक्स आणि वाय अक्षावरती व्यवस्थित मेजरमेंट घेऊन आपण हा जॉईंट बार ग्राफ पहिला काढलेला आहे। त्याच्यानंतर उदाहरण 6 या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे। पहा 6 उदाहरण काय दिलेलं आहे, 6 उदाहरण, द परसेंटेज ऑफ लिटरेट पीपल इन द स्टेट्स ऑफ महाराष्ट्र अँड गुजरात गिव्हन बिलो, ड्रॉ अ जॉईंट बार ग्राफ फॉर दिस डाटा। आता लिटरेट पीपल म्हणजे साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची तुलना करणारं हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे। मग खाली चार्टमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र आणि गुजरातचे साक्षरतेचे प्रमाण जे आहे ते कसं दिलेलं आहे, 1971 महाराष्ट्रामध्ये 46% साक्षरता होती तर गुजरातमध्ये 40 होती। हीच 2011 आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण 83% आहे आणि गुजरातमध्ये 79% आहे। म्हणजे अशा पद्धतीने 1971, 81, 92, 2001, 2011 या वर्षांचं साक्षरतेचं प्रमाण महाराष्ट्र आणि गुजरात
या दोन राज्यांचा आपल्याला दिलेला आहे. मग खाली जर आपण पाहिलं तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण काढल्यानंतर इथं स्केल जे दिलेलं आहे पहा, स्केल पुन्हा एकदा पहा की ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% लिटरेट, म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर 10% घेतलेला आहे. आणि महाराष्ट्राचा रकाना जो आहे स्तंभ तो रिकामा आहे आणि गुजरातचा हा रंगवलेला आहे. तर असंही स्केल दिलेला आहे आणि त्याच्यावरून हा आपल्याला बारग्राफ काढता येईल. मग एक साक्षस काय दाखवतो आहे, इयर दाखवतो आहे. मग इयर कोणचे दिले होते, 1971, 81, 82, 2001 आणि 2011. आणि वाय अक्ष काय दाखवतो आहे, लिटरेट पर्सेंटेज दिलेला आहे, म्हणजे 10, 20, 30, 40, 50 असं. आणि मग पहिला 1971 जर आपण स्तंभ पाहिला तर महाराष्ट्राची साक्षरतेचं प्रमाण होतं 46 आणि गुजरातचं होतं 40. 1981 महाराष्ट्राचं साक्षरतेचं प्रमाण 57 आणि गुजरातचं आहे 45. 1991 65 आणि 61 आहे. 2001 77 आणि 69 आहे. आणि 2011 83 आणि 79% आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा बारग्राफ, जॉईंट बारग्राफ जो आहे तो आपण सर्वांनी समजून घ्यायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट 31 पहिलं आणि 6वं उदाहरण ज्या पद्धतीने समजावून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही खाली नोट दिलेली आहे पहा, त्या नोटमध्ये सांगितलं आहे सॉल्व द प्रॅक्टिस सेट 31 इन आवर क्लासवर्क नोटबुक. म्हणजेच प्रॅक्टिस सेट 31 हा सर्वांनी वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये 6 उदाहरणं आहेत, त्यातलं पहिलं आणि 6वं उदाहरणाचं स्पष्टीकरण या ठिकाणी मी तुम्हाला केलेलं आहे. तर हे 6 उदाहरणं आलेख कागदावरतीच आलेख काढायचे, म्हणजे तुम्हाला ग्राफ वही घ्यावा लागेल आणि त्या ग्राफ वहीमध्येच हे 6 उदाहरणं त्या ठिकाणी सोडवायचेत. आणि आपलं 7वं प्रकरण शिकवायचं या ठिकाणी संपलेलं आहे. सर्वांना धन्यवाद.